तर सांगलीसह लातूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे. लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. लातूरच्या कासार शिरसी या परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय. तर कासार शिरसी, कोराडी, औंढा, शिरढोण, नेलवाड यासह अनेक गावांना या ठिकाणी पुरानं वेढा घातलेला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आणि दमदार पाऊस असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. दरम्यान या भागातल्या ओढ्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे कासार शिरसी मार्गे कर्नाटककडे मार्ग जो जातो तो पूर्णपणे बंद आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ या तालुक्यातल्या मुसळधार पावसाला सुद्धा तिथे सुरुवात झालेली आहे. तर या पावसामुळे घरणी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेलाय, त्यामुळे शिरूर अनंतपाळ ते उदगीर हा राज्य महामार्ग पूर्णपणे बंद पडलेला आहे. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे हा रस्ता, हा पूल खचलेला आहे, त्याची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. अतिशय बोलकी ही दृश्य आहेत. किती मोठ्या प्रमाणे हे पाणी संपूर्ण परिसरानं व्यापून टाकलेलं आहे पाण्यानं हा संपूर्ण परिसर, आणि त्याचीच ही दृश्य साम टीव्हीवर आपण पाहू शकतो. हा पूल जो आहे तो अतिशय धोकादायक आहे, आणि विशेष म्हणजे तरी सुद्धा इथून वाहतूक सुरू आहे, हे खरं तर धक्कादायक म्हणावं लागेल. कशा प्रकारे हा पूल खचलेला आहे त्याचीही दृश्य आपण पाहतोय, आणि तरी सुद्धा इथनं एक बाईक स्वार जाताना दिसतो. आपण पाहतोय राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. तिकडे धाराशिवची ही दृश्य आपण पाहू शकतोय. त्या ठिकाणी अक्षरशः महापुराचं चित्र आहे. सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे. नदी नाले अक्षरशः ओसंडून वाहत आहे. नद्यांना पूर आलेला आहे. तिकडे संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. यासोबतच अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे. नद्या अक्षरशः दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.